नमस्कार, कपीज रेसिपीजमध्ये आपलं स्वागत आहे। मी आज शेवयाची खीर केली आहे। ती कशी केली आहे ती तुम्हाला दाखवते। त्यासाठी मी पॅन घेतला आहे आणि त्या पॅनमध्ये मी 3 चमचे तूप घालते। आत्ता सध्या सणासुदीचे दिवस आहेत। रोज आपला श्रीखंड किंवा शिरा वगैरे खाऊन कंटाळा आलेला असतो, त्यापेक्षा मी आता शेवयाची खीर करते। त्याच्यासाठी मी पॅनमध्ये तूप वितळल्यावरती 1/2 कप शेवया टाकून भाजून घेते आणि त्यामध्येच मी 4 काजू, 4 बदाम आणि थोड्याशा चारोळ्या घालून शेवयांबरोबर परतून घेते। व्यवस्थित परतून घ्यायचे, करपूस होईपर्यंत भाजायच्या शेवया आपल्याला। हे पहा, आपल्या शेवया भाजून झाल्या। त्यामध्ये मी दूध घालणार आहे। मी 1/2 कप शेवयांसाठी 1/2 लिटर दूध तापून ठेवलं होतं। मी आता थोडं थोडं दूध घालणार आहे आणि ते असं परतून घ्यायचे व्यवस्थित, जेणेकरून दूध खाली लागू नये किंवा शेवयासुद्धा खाली लागण्याची शक्यता असते, म्हणून ढवळत राहायचे। 5 मिनिटासाठी मी झाकण घालून ठेवून देणार आहे, मंद गॅस करून ठेवणार आहे। आणि पहा, 5 मिनिटानंतर दूध कसं आटलंय, त्या शेवयांमध्ये मुरलं आहे ते दूध। आता आपण चेक करूया शेवया शिजल्या आहेत का। पहा, बरोबर शेवई शिजलेली आहे। त्यामध्ये आता मी थोडंसं पुन्हा ते दूध घालते। दूध घालून पुन्हा ढवळून घ्यायचं आहे। आणि 1/2 कप साखर घातली आहे त्यामध्ये। साखरसुद्धा मिक्स करून घ्यायची आहे। ढवळत का राहायला लागतं, नाहीतर एकाच ठिकाणी त्या शेवयाची गुठळी तयार होऊ होऊ नये म्हणून ढवळायला लागतं। साखर व्यवस्थित शेव्यांमध्ये मिक्स केल्यानंतर आता उरलेलं दूध मी ओतून घेते शेव्यांमध्ये आणि व्यवस्थित ढवळून घेते दूध। आणि त्यामध्ये 1 टीस्पून वेलची पावडर घालते आणि व्यवस्थित ढवळून घेणार आहे। आणि त्यानंतर मी 5 मिनिटासाठी त्याच्यावर झाकण घालून ठेवणार आहे, जेणेकरून वेलचीचा सुगंध आपल्या खिरीला लागला पाहिजे। हे पहा किती मस्त सुगंध आला झाकण उघडल्यावर। आपली शेवयाची खीर तयार झाली आहे। शेवयाची खीर रेडी टू सर्व। तुम्हाला जर ही रेसिपी आवडली असेल तर रेसिपीला लाईक करा, शेअर करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। धन्यवाद।